सत्ताधारी सिर्फ आश्वासन के चॉकलेट नहीं देते बल्कि चॉकलेट की फैक्ट्री चलाते हैं। इस आशय की टिप्पणी करते हुए उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के युवा नेता अजिंक्य माते ने दिग्रस के मुस्लिम कब्रिस्तान भूमि अधिग्रहण के मुद्दे पर सत्ताधारियों पर निशाना साधा है। पेश दिग्रस संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। मुस्लिम कब्रस्तानाचा घेतला होता, मुस्लिम कब्रस्तानाबद्दल तुम्ही कब्रस्तानाच्या तिथे उभा राहून सांगितलं होतं की आम्ही असा जीआर काढला तर मुस्लिम समाजांना आता कब्रस्तानची जागा भेटणार आहे। तर मी मुस्लिम बांधवांना सांगू शकतो की समजून घ्या, माझं एवढंच मत आहे की 2019 निवडणुकीमध्ये सुद्धा हाच जीआर आम्ही काढला होता। हे जे तुम्ही म्हणत आहे ना चॉकलेट देण्याचं आम्ही काम नाही करत, अरे चॉकलेटची फॅक्टरी आहे तुमच्याजवळ आणि याचे होलसेल विक्रेते आम्ही होतो काही दिवस पहिले, परंतु आम्हाला ते लक्षात आलं की हे चुकीचं आहे। नाही तर मला एक सांगा, ॲक्विजिशन करायची आणि अधिग्रहणचं पत्र आलेलं आहे, हे पत्र मागच्याही वर्षी आलं होतं, परंतु साईड घेणारा आणि विकणारा जेही आहे रेडी रेकनरच्या हिशोबानं तुम्ही रेट जर देसाल नाही तर ते भाऊरावजी फकीराजी दुधे हे ते कशाला विकणार आहे जागा? जर एवढंच असेल तर माझा चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज देतो इथून। 3 महिने आहे अजून विधानसभेत आणि वरून खालपर्यंत सत्ता तुमची आहे, केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सरकार तुमची, गल्ली ते दिल्लीपासून सरकार तुमची। 3 महिने देतं तिथं ॲक्विजिशन करून दाखवा, एक तरी मुस्लिमाचा जर दफनविधी तिथं जर झाला तर तुमचा त्याच ठिकाणी सत्कार आम्ही सगळे मिळून करतो। हे लोकांना भंडवण्याचं काम बंद करा। आणि नंतरचा विषय राहिला हे रस्त्यात लोगों को कथित विकास कामों के नाम पर उलझाने और बेवकूफ बनाने का काम बंद करो। इस आशय के साथ पूर्व उपनगराध्यक्ष और उबाठा के स्थानीय युवा नेता अजिंक्य मात्रे ने सत्ताधारियों पर हमला बोल दिया। गुरुवार को उद्धव बाला साहब गुट शिवसेना की ओर से दिग्रस नगर पालिका के मुख्याधिकारी अतुल पंत को विभिन्न नागरिक समस्याओं के संदर्भ में ज्ञापन सौंपा गया। शहर में जलापूर्ति पाइपलाइन बिछाने का काम शहरवासियों के लिए मुसीबत का सबब बन गया है। गली मोहल्लों में पाइपलाइन के लिए की गई खुदाई से गहरे गड्ढों से लोग परेशान हैं। इसके अलावा शहर भर में खराब सड़कों से भी लोग त्रस्त हो चुके हैं। बारिश के मौसम में खस्ताहाल सड़कों से और शहर भर में पसरी गंदगी से जानमाल और बीमारियों का खतरा मंडरा रहा है। आगामी 15 अगस्त यानी स्वतंत्रता दिवस तक दिए गए ज्ञापन पर ठोस कदम नहीं उठाया गया तो उबाठा गट की ओर से जन आंदोलन छेड़ा जाएगा। इस आशय की चेतावनी भी इस दौरान दी गई है। आंबेडकर पुतळा ते तुम्ही एका आपल्या यादगार हॉटेलपर्यंत नॉर्मली जाऊन दाखवा, छत्रपती शिवाजी महाराज चौकातले गड्डे पहा आणि मध्यवस्तीमध्ये जे फोडफाड करून ठेवलेली आहे ते बघा, याच्या मागं काय हे रस्त्याची क्वालिटी का नाही तर हे समजून घ्या की कोणाची चूक आहे। यामध्ये वरून शासनाचा निधी येऊन राहिला, शासनाचा निधी आल्यानंतर काम वाटप होऊन राहिले मॅनेज करून। मला तर दया येते इच्छा ठेकेदारावर, हे जे प्रॉपर जे बिचारे ठेकेदाराने ते वर नगरपालिकेकडे पाहत राहते तेव्हा काम भेटते काय भेटते, परंतु इथं फक्त कार्यकर्त्याला काम देऊन देण्यात येत आहे, मॅनेजमेंट करून पुरं मॅनेज करून काम कार्यकर्त्याला देण्यात येते। कार्यकर्त्याजवळ काय आहे, कार्यकर्ता ठेकेदाराला विकते, 10 लाखाचं काम असेल 9 लाखात विकून टाकते, 1 लाखाची मलाही स्वतः खाते। यामध्ये ते काय क्वालिटी देणार आहे कामाची, याच्यात ना ठेकेदाराची चूक ना त्या कार्यकर्त्याची चूक, याच्यात चूक आहे आपल्यासारख्याची, कारण आपण असे लोकप्रतिनिधी आपल्या डोक्यावर बसून ठेवले जेणे की पूर्ण दिग्रजचा सत्यानाश करून टाकलेला। तर नागरिकांनो आत्ताच तुम्ही सर्वजण हे डोक्यात मुद्दे घेऊन घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकास कामाच्या नावाचा हे एवढा मोठा हे जे फुगा करणार आहे, हा विकास पुरुष म्हणून जे फुगा यांना केलेला आहे हे तुम्ही फक्त पहा की तुम्हाला बेसिक गरजा भेटून राहिल्या का नाही, काहीच नाही। त्यामुळं येणाऱ्या काळात आज 1 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टपर्यंत जर यामध्ये आम्ही जे निवेदन दिला याच्यातला जर काही बदल दिसला नाही तर जन आंदोलन आम्ही उभारू, जनतेला आम्ही सोबत घेऊ आणि दिग्रजमध्ये असं झालं नाही असं एवढं मोठं आंदोलन आम्ही करू। धन्यवाद। कुल मिलाकर देखा जाए तो उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने आम जन मानस की समस्याओं को सामने रख स्थानीय पालिका प्रशासन और सत्ताधारी गट की कार्य प्रणाली को कटघरे में खड़ा कर दिया है। देखना होगा कि जनहित और जन सुविधा की दुहाई देने वाले स्थानीय प्रशासन और सत्ताधारी शहर भर में फैली विभिन्न समस्याओं का हल ढूंढने में कामयाब होते हैं या फिर जन समस्याओं का यह मुद्दा आरोप प्रत्यारोप के राजनीतिक तिकड़म की भेंट चढ़ा दिया जाता है। NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।